राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या एकूणच सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने अटकेच्या कारवाईवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती पाहूया. अनिल देशमुख हे ज्याअर्थी ईडीच्या कार्यालयामध्ये स्वतःहून हजर झालेले आहेत त्या अर्थी सगळे दरवाजे बंद झालेत, आता पर्याय नाही त्यांच्या लक्षात आलेलं आहे. शेवटी रात्री उशिरा त्यांना अटक झाली. माननीय मोदीजी 2014 साली पंतप्रधान झाल्यापासून तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू देत की काँग्रेसचा असू देत की शिवसेनेचा असू देत, जो जो दोषी आहे त्याला शिक्षा मिळणार. आणि त्यामुळे अनिल देशमुखांच्या अटकेच्या निमित्ताने राजकीय आणि सामाजिक जीवन मात्र खूप हादरलं. विषय माजी गृहमंत्र्यांना अटक करून संपत नाही. त्या गृहमंत्र्यांचे मालक कोण आहेत, बॉस कोण आहेत, तीन पक्षाच्या कोणत्या नेत्यांना या वसुलीच्या पैशाचा वाटा मिळत होता, मिळालाय, त्यांची नावं काय, त्या सगळ्यांना तुरुंगात जाईपर्यंत हे प्रकरण संपत नाही.